मी भारती हंडे. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. डिसेन फाउंडेशन पुणे यांच्या वतीने ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवरीय रापसबनीस विद्यालयामध्ये किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकारी यांचा सन्मान तसेच कळी उमलताना या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झालाय. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शरददादा सोनवणे, अनिलतात्या मेहर, माऊली खंडागळे, पंकज महाराज गावडे, डॉक्टर अजित कारंजकर, रवींद्र वाघोले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी डिसेन फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी संकलित केलेल्या कळी उमलताना या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने वल्लभ शेळके, डॉक्टर अजित कारंजकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आमदार सोनवणे यांनी किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक जागृती ठेवावी, आई, शिक्षिका, मैत्रिणींमध्ये मोकळेपणाने संवाद साधावा व आनंदी राहावे असे सांगत मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यात मुलींच्या आरोग्यासाठी सेवाभावी कार्य करणाऱ्या डॉक्टर कल्याणी पुंडे, डॉक्टर श्रद्धा भिडे, डॉक्टर राजश्री इंगवले, डॉक्टर वैशाली गायकवाड, डॉक्टर स्वाती पवार, डॉक्टर शुभांगी वलवणकर, डॉक्टर अनुष्का शिंदे, डॉक्टर पूजा गायकवाड, डॉक्टर पल्लवी पांचाळ, डॉक्टर स्वाती घोरपडे, डॉक्टर केतकी काचळे, डॉक्टर शीतल भोर, डॉक्टर पल्लवी थोराट, डॉक्टर संपदा तोडकर, डॉक्टर मुक्तांजली पोथरकर, डॉक्टर सुनीता आवारी, डॉक्टर अर्चना नढे, डॉक्टर हेमलता शिंदे, डॉक्टर पुष्पलता शिंदे, डॉक्टर रश्मी घोलप, अनुपमा पाटे, निर्मला भुजबळ, निर्मला मेहरे, सुनीता ताजने, निर्मला नरसुडे, स्वागता वाजगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी 300 विद्यार्थिनींना पुस्तक व खाऊचे वाटप करण्यात आल्याचे प्रकल्प समन्वयक फकीर आतार यांनी सांगितले. या कार्यक्रमाला पालक, शिक्षक, विद्यार्थी, मार्गदर्शक, डॉक्टर्स, त्यांचे कुटुंबीय, डिसेन फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे नारायणगावचे प्रतिनिधी योगेश रायकर यांनी. ही आपल्या 11 वयाच्या पुढे, 10 वयाच्या पुढे, 10 ते 14 दरम्यानच्या वयोगटामध्ये मुलींमध्ये बदल होत राहतात. त्याचं कारण आहे ते बदलाची लक्षणं असतात, नैसर्गिक आहे. अशा वेळेमध्ये तुम्ही खर तर बाल वयातून किशोर वयामध्ये, किशोर वयामध्ये येत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा घरातल्या परिस्थिती अशी असते की आई बोलून आपण काय बोलावं किंवा बोलू नये. आणि मग त्या आईशी आपण बोलत असताना मला तर असं प्रामाणिकपणे वाटतं, आईने जर मला घातलंय तर आपल्या घडामोडी बाबतीमध्ये किंवा आपल्या बदलाच्या बाबतीमध्ये आपण सर्वप्रथम कुणाशी बोलावं तर केवळ आपल्या आईबरोबर बोलावं. ती तुम्हाला साथ देईल, ती तुमच्या अडचण दूर करेल असं माझं ठरवत आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी डिस्पोजल मशीन शाळामध्ये बसवलेली आहे, तर तसा काही उपक्रम आपल्या इथे घेता येईल का, याची पण आपण पाहणी करावी. आयोजन गर्ल्स किंवा किशोरवयीन मुलं मुली ही खूप मोठी लोकसंख्येमध्ये त्यांचं प्रमाण खूप मोठं आहे आणि सर्वात उपेक्षित असा हा गट आहे. 4 वर्षापूर्वी जेव्हा ही संस्था स्थापन झाली, जेव्हा ही फाउंडेशन कार्यरत झालं, तेव्हापासून 4 वर्षाच्या आपण जर एका लोकांच्या कार्यक्रमांचा पाहिला तर शिक्षण असू द्या, आरोग्य असू द्या, पर्यावरण समृद्धी असू द्या, यासारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये आपल्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम डिसेन फाउंडेशनच्या निमित्ताने. प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.